आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच आयुष्याचा यशस्वी टप्पा पार. प्राचार्य ए एस बुर्गे यांचे सत्काराप्रसंगी भावोद्गार. कारतगा ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्यामुळेच आयुष्याचा यशस्वी टप्पा पार केला असे भावोद्गार प्राचार्य ए एस बुर्गे यांनी सेवानिवृत्तीनिमित्त सत्काराप्रसंगी काढले. कारतगा गावात गेली 33 वर्ष सेवा बजावत असताना येथील ग्रामस्थांनी नेहमीच सहकार्याची भावना दिली. त्यांच्या या सहकार्याच्या भावनेमुळेच मी गेली 33 वर्ष अविरतपणे येथील कॉलेजमध्ये सेवा बजावू शकलो. ही सेवा बजावत असताना अनेक अनुभव घेता आले, त्याचा माझ्या जीवनात निश्चितच उपयोग होईल असे प्रतिपादन प्राचार्य ए एस बुर्गे यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सत्काराला उत्तर देताना केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डॉक्टर अभिनंदन मोराबट्टे हे होते. प्रारंभी शकुंतला कमते यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यानंतर विद्यार्थी विद्यार्थिनींनी इशस्तवन व स्वागत गीत गायले. या संस्थेच्या वतीने तसेच शिक्षक स्टाफ, कन्नड संघ आणि गावातील विविध संघ संस्थांच्या वतीने बुर्गे सरांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना बुर्गे सर पुढे म्हणाले की आयुष्यात चांगल्या कर्माचे फळ निश्चितच चांगले मिळते. आज हा सत्कार माझा नसून कारतगा ग्रामस्थांच्या श्रीमंतीचा सत्कार आहे असे भावोद्गार दुर्गे सरांनी शेवटी काढले. यावेळी भोसले सर, एम ए कुलकर्णी, प्राचार्य बी एम जाधव, बाळासो नाडगे, बाळासो नवनाळे, डॉक्टर अभिनंदन मोराबट्टे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून सेवानिवृत्तीनिमित्त बुर्गे सरांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास प्राचार्य बी एम जाधव, उपप्राचार्य एस ए घोसरवाडे, बाळासो नाडगे, महावीर पाटील, नितेश खोत, देवाप्पा देवकते, वीरेंद्र खोत, सुभाष ठकाणे, संजय गावडे, सोमाराया गावडे, चौगुले सर, प्रकाश नोरजे यांच्यासह विविध संघ संस्थांचे पदाधिकारी, कॉलेजचे, हायस्कूलचे शिक्षक स्टाफ, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकार्य न्यूजसाठी कारतगाहून तानाजी बिरनाळे. माझ्या सत्काराला आम्ही आयोजित केलेलं आहे. खरोखर माझ्या मनामध्ये सत्कार जोड घ्यावा असा अजिबात मनामध्ये इच्छा नव्हती माझी. कारण का मी उल्लेख केला तो अनेक वेळा, कारण माझे संघात काम केलेले माझे मित्र विद्यासाठी मी डेडिकेट केलं होतं. मला कुठलेही कार्यक्रम करायचे नको केव्हा तरी मी कार्यक्रम हजर राहील असं मी अनेक वेळा सांगितलो. परंतु कार्यक्रमाचे शिष्टाचार एक फॉर्मॅलिटी मोडू नये म्हणून शेवटी मला खूप म्हणायची अवस्था निर्माण झालं. कारण मी काय 33 वर्ष किंवा 24 वर्ष सेवा केलं, 8-9 वर्ष लेक्चरर म्हणून